माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आदरणीय फादर आग्नेलोची 93 पुण्यतिथी साजरी करण्यासाठी मी तुमचे स्वागत करतो. आजच्या दिवशी फादर आग्नेलोच्या मध्यस्थीद्वारे तुमच्या सर्व हेतूंसाठी व तुमच्या कुटुंबावर देवाचे भरपूर आशीर्वाद येण्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत. सकल सुजन हो करा प्रभुचा हमा, भक्त कराच्या या समोहात प्रभु यशाचे गा. नवे गीत गा सकल सुजन हो करा प्रभुचा हमा, गणाच्या या समूहात प्रभु यशाचे गा. प्रभु निरमित हसरायल जनका, हर्षाने प्रभु गुण का, सियोनि करारो निज रूपास, दय दयनाचा हर्ष भरा. नवे गीत गा सकल सुजन हो करा प्रभुचा मा, भक्त गणाच्या या समूहात प्रभु यशाचे गा. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, महान अंतकरणाने आणि आनंदाच्या भावनांनी आम्ही आदरणीय आग्नेलो यांची 93 पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आलो आहोत. या उत्सवाचा विषय म्हणजे आदरणीय आग्नेलो एक मिशनरी आशेचा साक्षीदार. आमच्या पवित्र वडिलांनी आपल्या प्रत्येकाला ख्रिस्ताचे मिशनरी शिष्य होण्याचे आमंत्रण दिले आहे. आज जगांत असलेले कोविड संकटे, पर्यावरणीय अधोगती, अन्याय इत्यादींनी फाटलेले आहे आणि लोकांचे जीवनातील आशा गमावण्याचा एक धोकादायक धोका आहे. अशा परिस्थितीत सखोल प्रार्थनेचे, जीवनाचे साधेपणाचे उदाहरण आमच्या आदरणीय आग्नेलो एक अभिषिक्त उपदेश हा एक चमकणारा साक्षीदार आहे, ज्याने निराशा आणि निराश झालेल्या असंख्य लोकांना प्रेरित करण्यासाठी सतत प्रेरणा दिली आणि त्यांना आपल्या जीवनाची खरी आशा येशूकडे आकर्षित केले. आज आपण आदरणीय आग्नेलोसाठी वेदीचा मान मिळण्यास जोरदारपणे प्रार्थना करूया आणि आपल्यातील प्रत्येकाच्या कृपेसाठी प्रार्थना करूया, जेणेकरून आपण पवित्र आत्मा प्राप्त करू आणि ख्रिस्ताची आशा देणारे खरे ख्रिस्त बनूया. बंधू भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया.
सर्वजण खरा पश्चाताप करून म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वरा जवळ व तुमा बंधु भगिनी जवळ मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्यानी व अज्ञेने मी फार पाप केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्याना व तुमा बंधु भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आपणावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. कचोर येशु देव आमा पर दया कर. चोर येशु दया कचोर येशु देव आमा पर दया कर. चोर येशु दे तू आमाला मुक्ति देनार. तू आमाला शांति देनार. दया कचोर येशु देव आमाव दया कचोर येशु दे. दया कचोर येशु देव आमाव दया कचोर येशु दे. तू आमाला माफी देनार. तू आमाला जीवन देनार. दया कचोर येशु देव आमाव दया कचोर येशु दे. दया कचोर येशु देव आमाव दया कचोर येशु दे. स्वर्गात कौरव सजनन देवा शांति देवो. अमत वस्तुति करितो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करितो रे सेवा महिमा हो गावा मुख्य नित. प्रभु देव पित्या प्रभु परमेश विश्व स्वर्गेश शक्तिशाली. नम मुनिमान हो तो ऋणवंत तुझी भगवंत तोर सगी. प्रभु जगदीश प्रभु येशु क्रिस्त एकलोत्या सुता गुणवंता. जनकन दाना प्रेषितो उकार प्रभु दुखहारा परमेश. दया चेषा करा जग पापहारी दया मारी करी द्वारा. पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी आनंदाची. पैसल्या पिताच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी. परम पिताच्या वचे ऐश्वर्या परम पवित्र आत्म्या सहा. परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी अकिरोत येशु ख्रिस्त. परम ईशाला स्वर्गात गौरव सजनन देवा शांती देवो शांती देवो. हे
हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणेच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. देवाने अब्राहमाला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहणे स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपली शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन व तुला बहुगुणित करीनच करीन. त्याने धीर धरिला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणापेक्षा मोठ्याशी शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादांचा शेवट आहे. हॅशटॅग आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदानाचा विशेष दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारेमध्ये पडला. ह्यासाठी की जे आपण स्वतःपुढे ठेवण्यात आलेले आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयास धावलो ते आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे. अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन यावे. ती आशा आपल्याला जीवनाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी अशी आहे. तेथे मल्किसदेकाच्या संपद्राच्या प्रमाणे युगायुगीचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता अंत गेला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. परमेश्वर आपला करार नेहमी लक्षात ठेवतो. परमेश्वर आपला करार नेहमी लक्षात ठेवतो. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या करार नेहमी लक्षात ठेवतो. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यास ते आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात. प्रतिसाद. परमेश्वर आपला करार नेहमी लक्षात ठेवतो. आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे. त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले आहे. प्रतिसाद. परमेश्वर आपला करार नेहमी लक्षात ठेवतो. जय घोष. से हा दास तुसामी ऐकत से हा दास तुसामी बोल प्रभु तू बोल प्रभु बोल प्रभु तू बोल. हालेलुया 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 Hallelujah.
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने येशूचे मरियेला दर्शन. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओळवून कबरेत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक उषाजवळ व एक पायथ्याजवळ बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्याने माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेविले हे मला ठाऊक नाही म्हणून. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेविलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रबुनी, म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मग्दालिया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचं व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचं तिने शिष्यास कळविले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. संत पाऊलचं इब्री लोकास जे पत्र लिहिलेलं आहे, अध्याय 6:13-14 वचन, जेव्हा देवाने आब्राहमला वचन दिलं ते तो म्हणाला, मी तुला भरपूर आशीर्वाद देईन आणि मी तुझ्या वंशजांना सतत बहुगुणित करीत राहीन. म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले. बंधू भगिनीनो, निराश असलेला आब्राहम, संतती वगर, मूल बाळ नव्हतं म्हणून निराश असलेला आब्राहमला परमेश्वर वचन देतो आणि बायबल सांगत आहे की तो धीराने म्हणजे विश्वासाने टिकून राहिला आणि म्हणून देव त्याला आशीर्वादित करतो, त्याला संतती देतो. त्याला सांगितलं होतं, समुद्राच्या कडेवर असलेली वाळू तू मोजू शकतोस का? बघ. आकाशातले तारे तू मोजू शकतोस का? बघ. तेवढी तुझी संतती होईल. ही निराशा प्रभूने त्याची काढून टाकली आणि तो वफादार राहिला परमेश्वराला. म्हणून आज आपण आपल्या या धरतीवर करोडच्या संख्याने लोक आपण बघत आहोत. ही आब्राहमाची संतती देवाने दाखवून दिली, आपलं वचन देवाने पूरं केलं. आपल्याजवळ कुठली आशीर्वचनं आहेत? किती आशीर्वाद आपल्याकडे आहेत? कारण बायबल सांगत आहे, बायबलमध्ये 7,000 जास्त आशीर्वाद आमच्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. आपल्याकडे किती आहेत ते आपण बघू शकतो आणि आणखी पण आपण मागू शकतो. आपण जर देवाला वफादार राहिलो, विश्वासाने टिकून राहिलो तर. ही एक महत्त्वाची गोष्ट प्रार्थनेची आहे, कशा प्रकारे आपण देवाचे आशीर्वाद मिळवू शकतो. लूकच्या अध्यायामध्ये 18:1-7 येशू एक दृष्टांत देत आहे आणि तिथे सांगत आहे की एक न्यायाधीश होता, निर्लज्जत समजा असा एक न्यायाधीश होता.
तो म्हणतो मला देवाची भीती नाही की मनुष्याची मला चिंता नाही आणि मी मला पाहिजे तसं मी करतो. अशा प्रकारचा न्यायाधीश. आणि त्याच गावात त्याच शहरात एक विधवा बाई होती. ती म्हणाली माझा तर आधार कोणी नाही, माझा तर आधार तो आहे. कोण आहे? न्यायाधीश, जो मला न्याय करून देईल त्याच्याकडे मी जाईन. आणि ती त्याच्याकडे दररोज जाते, दररोज जाते. एवढी त्याच्याकडे जाते की न्यायाधीश कंटाळून म्हणाला की मी हिचं जर काम केलं नाही तर ती मला कंटाळून टाकणार आहे, मला ती मारून टाकणार आहे, तर तिचं मी न्याय केलेला बरा. अशा परिस्थितीत तिचा तो न्याय करतो. तर प्रभू येशू आपल्याला सांगत आहे जर असे खराब व्यक्ती पण तुमचा न्याय करतात, तुम्हाला पाहिजे ते देतात, तर आमचा परमेश्वर पिता ज्याने आपल्याला निवडलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे सतत प्रार्थना करत आहेत, तर तो तुम्हाला देणार नाही का? नक्कीच देईल. असा आपला हा चांगला परमेश्वर आहे जो आपण मागल्यानंतर आम्हाला देतो. पण हमी आपण द्यायला पाहिजे की मी सतत प्रार्थना करत आहे आणि देव आपल्या वचनाला वफादार राहील. आणि देवाचे आशीर्वाद कसे? देवाचे आशीर्वाद एवढं आपण मागितलं एवढे आपल्याला मिळालं असं नाही. देवाचं आशीर्वाद निर्गम पुस्तकात 20वा अध्याय 6वं वचन सांगत आहे, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात, जर तुम्ही माझ्या आज्ञा ऐकत आहात, तर मी तुमच्या हजारो पिढ्यांना आशीर्वादित करेन, हजारो पिढ्यांना आशीर्वादित करेन. म्हणजे आपण मागितलं कदाचित थोडं, पण देवाचा आशीर्वाद आपल्यावर पुष्कळ असतो. तो देव आहे आणि आपल्याला तो आशीर्वादित करत आहे. निराशा आपल्या जीवनात येत असते, पण निराशेनं आपण हताश न होता देवाच्या वचनाकडे आपण पाहिलं पाहिजे. येशू ज्यावेळी क्रुसावर मरण पावला आणि त्याला थडग्यात पण पुरण्यात आलं, सर्व काही संपलं असं समजून आपले त्यांचे शिष्य पळून गेले, दरवाजा बंद करून खोलीमध्ये राहिले आणि आपला व्यवसाय जो जुना होता तो करायला पण ते गेले. सर्व काही संपलेलं आहे. अमावशी दोन शिष्य सांगतात, एक मोठा योद्धा होता यरुशलेमला त्याने आणि सर्व प्रांतात त्याने पुष्कळ मोठी मोठी महान कार्य केली, पण आता सर्व काही संपलं, आता आम्ही घरी जात आहोत. आम्हाला वाटलं तो राजा होईल, आम्हाला वाटलं तो आपलं स्वर्गाचं राज्य प्रस्थापित करील, पण असं काही झाले नाही आणि सर्व निराशा होऊन गेले होते. मागदालाची मरिया पण तशीच निराश झालेली होती. आजच्या ह्या शुभवर्तमानात आपण बघत आहोत. ती म्हणाली प्रभूने माझ्यावर पुष्कळ प्रेम केलं आणि माझं पण प्रेम त्याच्यावर पुष्कळ आहे. तर पहाटेच्या अंधाराच वेळी ती कबरेकडे, थडग्याकडे ती जात होती. कदाचित तिच्याकडे सुगंधी द्रव्य होतं. म्हणत होती ती, येशूच्या शरीरावर मी सुगंधी हे लावीन. आणि तशा प्रकारची प्रथा होती. पण तिच्या मनात काय असेल की थडगं कुठे आहे? तिथे दगड मोठे मोठे असतील, कोण माझ्यासाठी ते दूर करेल? थडग्यामध्ये मग ते जी शरीर असेल येशूचं कदाचित तिला घाण येत असेल. अशा प्रकारचं कदाचित त्याच्या मनामध्ये विचार येत होते आणि त्यावेळी ती थडग्याकडे जाते. ह्या प्रेमामुळे ती थडग्याकडे जाते आणि थडग्यात बघते तर तिथे मृत शरीर येशूचंच नाही आहे. त्याला चिंता होती. कदाचित हा असा दिवस मला आज बघायला मिळाला की क्रुसावर लटकलेला येशू आणि थडग्यात त्याचं शरीर पण नाही, असा दिवस मला बघायला आज मिळाले आहे. कदाच हा सर्वात वाईट, सर्वात निराशेचा दिवस माझ्या संपूर्ण जीवनामध्ये आहे. अशी निराशा त्याच्या हृदयामध्ये भरली. त्याच वेळी ती एक माळी कसा कोण दिसतो त्याला विचारले, दादा तुझ्याकडे तू येशूचं शरीर घेऊन गेला आहेस का? मला सांग, मी ते घेऊन येईन. अशा प्रकारचं
त्या मनुष्याबरोबर वार्तालाप होतो आणि त्यावेळी तिला माहीत नव्हतं हा येशू आहे, पण सजीवन झालेला येशू आहे. येशू आता पाप किंवा दुःख आणि मृत्यू ह्याच्या फार पलीकडे गेलेला येशू त्याला मागदालाची मरिया ओळखू शकत नाही, असा हा सजीवन झालेला येशू. आणि तिला ओळखताच प्रभू येशूने तिला सांगितलं मरिया, त्यावेळी ती म्हणाली गुरुजी, आणि त्याचवेळी त्यांची ओळख झाली. आणि तिला वाटलं असेल आता मी प्रभूला पकडून ठेवेन, आता मी त्याला जाऊ देणार नाही, हा माझा प्रभू आहे, हा माझा देव आहे, हा माझा आधार आहे. माझी सर्व निराशा गेली, माझी सर्व काही नकारात्मक वृत्ती होती ती सर्व गेली, आता मला प्रभू मिळालेला आहे. पण प्रभू सांगतो मला पकडू नकोस, मी आता माझा देव तुमचा देव त्याच्याकडे स्वर्गात जात आहे, पण जा माझ्या भावांकडे आणि माझ्या शिष्यांकडे जा आणि त्यांना सांग तुझा हा अनुभव सांग. आणि मरिया देव येशूचं हे प्रेम, येशूचा हा भव्य अनुभव घेऊन शिष्यांकडे संदेश येशूचा घेऊन जाते, अपॉसल टू दी अपॉसल. आणि अशा प्रकारचा हा देवाचा अनुभव, धकधकता प्रेमाचा अनुभव, जिवंत येशूचा अनुभव जो आपल्या जीवनातील पुरेपुरी निराशा काढून टाकतो, हा अनुभव घेऊन ती शिष्यापर्यंत पोहोचते. आणि तेच शिष्य निर्डर बनून त्यांची सर्व भीती निघून ते जगाच्या कोणाकोणामध्ये जातात जेजूची येशूची सुवार्ता सांगण्यासाठी. बंधू भगिनीनो, मरिया मागदालाची विचारत होती ते थडगं असेल, तिथे दगड असेल आणि तिथे वास घाण येत असेल शरीराला, पण जो अनुभव तिला मिळाला तो त्याच्या कल्पनेच्या पलीकडे होता. तिला जो अनुभव मिळाला तो साक्षात स्वर्ग धरतीवर जमिनीवर त्याच्या हृदयामध्ये मिळाला. त्याची निराशा कायमची गेली आणि ती एक महान संत बनली, फादर आग्नेल बाबा. पण त्यांच्याकडे लोक आशेच्या नजरेने पाहायचे, काय मुश्किल आहे फादरांकडे जाऊया, तो काहीतरी आपल्या मुश्किलीचं हल करेल. एक उदाहरण आहे, एक गरीब बाई होती, तिच्या मुलीचं लग्न होत नव्हतं कारण तिच्याकडे पैसा नव्हता, आर्थिक तंगी खूप होती. फादरांकडे आली आणि तिने आपली व्यथा वर्णन करून सांगितलं. फादरांना दया आली, आग्नेल बाबांकडे पण पैसे नव्हते. त्यांनी आपल्या मित्रांकडे प्रोफेसरांकडे प्राध्यापकांकडे जाऊन उसने पैसे आणले आणि त्या बाईला दिले. असं त्यांचं हे हृदय होतं, कोणाची निराशा दूर करण्याचा प्रयत्न. देवाची आश, देवाकडून मिळालेली ही आशा सर्वांना द्यायचं हे त्यांचं ध्येय होतं. आज आपण ह्या महामारीमुळे खूप फारच निराश झालेलो आहोत. आमच्यामध्ये जी भीती गेलेली आहे आमच्या हृदयात, ती प्रभूच आपली काढू शकतो. देवाच्या अनुभवाची आपल्याला गरज आहे. आब्रामला ज्या प्रकारे त्याच्या निराशेहून काढून त्याला भव्य आशीर्वाद देवाने दिला, तोच आशीर्वाद आज आपला पण होऊ शकतो जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, जर आपण निरंतर प्रार्थना करत राहिलो. जसं मी लूकचा 18 अध्यायामध्ये त्या दृष्टांत तुम्हाला समजावून सांगितला, त्याचप्रमाणे आपण करत राहूया. आपण आशावादी होऊया आणि प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल, आपल्याला ह्या महामारीत पण आपल्याला तो सांभाळेल. हेच आपण आशा बाळगून ह्या मिसामध्ये आपण प्रवेश करूया. आपल्या प्रार्थना आता आपण अर्पण करणार आहोत. आपले पोप महाशय फ्रान्सिस, बिशपगण व फादरगण यांनी
ख्रिस्तसभेचे कार्य उत्सुकतेने व प्रामाणिकतेने चालू ठेवून लोकांच्या जीवनात विश्वासाचे व आशेचे बीज रोपावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करीतो मी याचना. आपल्या राजकीय नेत्यांनी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ते निर्णय घेऊन लोकांच्या विकासासाठी नेहमी झटत राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. कभी प्रार्थना करितो मी याचना. जे लोक कोविड-19 पीडित असून भीती व निराशेचे जीवन जगत आहेत, ह्या सर्वांना येशू ख्रिस्ताचा स्पर्श होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. कभी प्रार्थना करितो मी याचना. ज्या लोकांनी आपले जीवन समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे त्या सर्वांना प्रभूच्या शांतीचा व प्रेमाचा अनुभव मिळावा ह्यासाठी आपण प्रार्थना करूया. ऐकवी प्रार्थना करितो मी याचना. ह्या नोव्हेन्यात भाग घेणाऱ्या सर्व लोकांना प्रभूची कृपा लाभावी व त्यांचे चांगुलपणाचा अनुभव व्हावा ह्यासाठी आपण प्रार्थना करूया. ऐकवी प्रार्थना करितो मी याचना. जीवाचे दुळीत कोमोळ पडण्याआधी केरे चेलून प्रेमाने स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवाचे दुळीत कोमोळ पडण्याआधी केरे चेलून प्रेमाने तुझी समोर येण्यास लायक नसे मी प्रभू चरण लाभो पामरा अस म्हणी हे प्रभू स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवाचे दुलीत कोमोळ पडण्याआधी केरे चेलून प्रेमाने. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाच्या प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या ह्या दानामुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान दे. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य रास्ता आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या काळात तुझे आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. तो आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरता तो नेहमी मध्यस्थी करत असतो. ख्रिस्त यज्ञबली आहे. तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाची कोकरू आहे. ते सर्व काळ जिवंत राहील. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरले आहेत. परम स्वर्गात जय जयकार प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. हे दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्या बरी येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतले, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या अतिपवित्र रक्ताद्वारे आपण प्रार्थना करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक भावेत असे आम्ही विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे धर्मगुरु फिलिप नॅरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताथाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर प्रभू. देवमाता धन्यकुमारी मरियम, संत योजफ,
सर्व सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटे करी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्ता सह ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ्य पित्या नम्र तुझा पाहे तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा होवो तथास्तु आमेन. प्रभुचं राज्य म्हणजे ही जी प्रभूची प्रार्थना आहे त्या देवाचं राज्य आमच्यामध्ये यावं. निरोगीपणाचं राज्य, धाडसाचं राज्य, आशेचं राज्य, शांतीचं राज्य आमच्यामध्ये यावं, आमच्या हृदयात यावं म्हणून आपण प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची बाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधियांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आम्ही नकारात्मक होऊ नये, अंधार सोडून प्रकाशाकडे यावे. प्रभू तू आम्हाला सांगत आहेस मी जगावर मात केली आहे, विजय मिळवलेला आहे, तर तुम्ही आनंदित व्हा, प्रफुल्लित व्हा. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझ्याच आहे. शांतीसाठी आपण प्रार्थना करूया. आज ह्या त्रासलेल्या जगाला प्रभू येशूची शांती पाहिजे. आमच्या हृदयामध्ये ही प्रभूची शांती स्वीकारून सर्व देशवासियांना, जगातल्या सर्व लोकांना आपण या महामारीच्या वेळी विशेष करून त्यांच्या बरोबर वाटूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस प्रभू, तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे तू करशील हे येश को करा तू अति पाव आमादे प्रभु तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे तू करशील हे येश को करा तू अति पाव आमादे प्रभु
जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य। हे प्रभु, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन। बंधू भगिनीनो, एक साक्षी आहे, ते मी वाचत आहे। सेल्टन रॉड्रिगिस नावेली गोवा ह्या भाऊचं म्हणणं आहे की त्यांची बायको आजारी होती, म्हणजे त्यांच्या हृदयाची जी ठोके होते ते फारच झडपमध्ये चालत होते, आणि त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर ती बरी झाली। पण त्या ट्रीटमेंटमुळे पण दुसरी ट्रीटमेंट त्यांची चालू होती, आणि ती ट्रीटमेंटमुळे त्यांना जास्त त्रास होत होता, आणि तो म्हणजे ती तिचं बाळणपण होतं। तिला तिच्या गर्भामध्ये गर्भ धारण झाला त्यावेळी तिला हा त्रास होऊ लागला, आणि त्यावेळी चांगल्या डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही गर्भ ठेवायचं नाही, हे मूल ठेवायचं नाही, कारण ते मूल अपंग असं जन्माला येऊ शकतं। तर चांगल्यात चांगल्या डॉक्टरांची पण सल्ला घेऊन असं झाल्यानंतर हे निराशी न होता फारच उत्साहाने, फारच भक्तीने फादर आग्नेल बाबांकडे येऊन त्यांनी प्रार्थना केली, कळकळीची प्रार्थना केली, सतत प्रार्थना केली की आम्हाला हे मूल पाडायचं नाही पण ठेवायचं आहे, आणि ते मूल धडधाकड असावं, चांगलं असावं, आणि हीच देवाकडे फादर आग्नेलच्या मध्यस्थीने प्रार्थना आम्ही करत आहोत। आणि आश्चर्य म्हणजे हे मूल धडधाकड जन्माला आलं, आणि मुली जन्माला आले,
आम्हाला खूपच चांगलं वाटलं. देवाचे आम्ही खूप आभारी आहोत आणि फादर आग्नेल बाबांच्या ह्या अल्तराच्या मानासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्यांच्या साक्षीसाठी धन्यवाद. आपल्या सर्वांचा हा विश्वास ह्या साक्षीमुळे वाढतो, तर त्यात विश्वासाने आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तू आमच्यावर प्रेम करतोस व आमच्या आत्मिक हितासाठी तुझ्या सेवकाद्वारे चमत्कार घडवितोस. तुझे आम्ही आभारी आहोत. असाच तुझा हा विश्वासू सेवक फादर आग्नेल, तो आमचा तुझा एक आदर्श, तो आम्हाला तुझा एक आदर्श नमुना, त्याला अनुसरण्यासाठी पुनरुत्थित येशूच्या वैभवात तो सहभागी आहे हे दाखविणारे एक चिन्ह प्राप्त करावे म्हणून आमची ही विनंती मान्य कर. आपली विनंती व्यक्त करूया. आमेन. संतात गणना करण्यासाठी प्रार्थना. हे अमर्याद दयासागरा जगन्नायका देवा, आम्ही विनम्र भावे तुला शरण येऊन साष्टांग प्रणापित करतो व संपूर्ण विश्वासाने तुला विनवितो की तुझ्या पवित्र इच्छेनुसार व आमच्या आत्मिक हितासाठी फादर आग्नेलो ह्यांना संताचा मान मिळावा असे कर. फादर आग्नेलोंची जाहीरपणे संतात गणना करण्यास ख्रिस्त मंडळाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. आमेन. प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त प्रसादाच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या आशीर्वाद तुम्हावर येवो व सर्व काळ राहो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. Star of the Orient as we cry, thy laughter floods our native country's side.